नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतुल पेस्टिसाइड या कंपनीच्या हेलिको या कीटकनाशकाविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत त्याचा वापर आपण कोणकोणत्या पिकामध्ये किंवा कोणकोणत्या किडींना कंट्रोल करण्यासाठी करू शकतो किंवा ते कशाप्रकारे काम करते त्याची मोड ऑफ ॲक्शन काय त्याच पद्धतीने आपणाला त्याच्यामध्ये कोणता घटक आढळून येतो तसेच आपण त्याच्यासोबत इतर कोणतं औषध मिक्स करू शकतो का त्याच पद्धतीने त्याचे काम करण्याची कशा प्रकारे प्रक्रिया आहे या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया हेलिको हे अतुल पेस्टिसाइड या, या कंपनीचे एक नाविन्यपूर्ण असे प्रोडक्ट आहे की ज्याचा वापर आपण भाजीपाला पिके त्याच पद्धतीने इतर पिकामध्ये म्हणाल तर सोयाबीनसारखं पीक असेल हरभऱ्यासारखं पीक असेल किंवा ज्या पिकामध्ये आपणाला रशोष किडी किंवा आळीवर्गीय कीटक यांचा आपल्याला त्रास जाणवतो त्याच्यामध्ये आपण हेलुग्योचा वापर करू शकतो हे आपणाला कॉन्टॅक्ट प्लस सिस प्लस सिस्टेमॅटिक असे दोन्ही प्रकारे म्हणजे स्पर्शीय व आंतरप्रवाही असे एक चांगल्या प्रकारचे कीटकनाशक आहे की ज्याचा वापर आपण भाजीपाला पिकामध्ये रशेशे किडे असतील किंवा आळीवर्गीय कीटक असेल याच्या नियंत्रणासाठी आपण करू शकतो तसेच सोयाबीनसारखं पीक असेल किंवा आपलं हरभऱ्यासारखं पीक असेल की ज्याच्यामध्ये घाटा आळी असेल शेंगा खाणारे आळी असेल हिच्या नियंत्रणासाठी आपण याचा वापर करू शकतो भाजीपाला पिकामध्ये आपणाला जो मेजर जी समस्या जाणवते की ज्याच्यामध्ये रसोची किडी की मावा असेल तुडतुडे असेल पांढरी मासे असेल तसेच आळीवर्गीय किटामध्ये किटकामध्ये टोमॅटोसारख्या पिकामध्ये जे फळ खाणाऱ्या आळी किंवा फुले खाणाऱ्या आळी तसेच वांग्यासारख्या पिकामध्ये फळ करणाऱ्या आळी शेंडा पोक आळी भेंडीसारख्या पिकामध्ये रसोच्या किडी तसेच फळे पोक किंवा फुले खाणाऱ्या आळी यासारख्या ज्या आळ्या आढळतात त्याच्या नियंत्रणासाठी आपण हेलिकोचा वापर करू शकतो याच्यामध्ये आपणाला थायमिथॉक्झॉम हा बारा पॉईंट सहा टक्के व लॅमडासा एल्युथ्रीन हे आपणाला नऊ पॉईंट पाच टक्के झेडसी फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला आढळून येते त्यामुळे आपण एक फवारणी केल्यामुळे आपणाला रश्य किडी त्याचबरोबर अळीवर्गीय कीटक या दोन्हीवर आपणाला चांगल्या प्रकारे कंट्रोल हे मिळून जाते तर याचे वापरायचे प्रमाण काय किंवा याचा वापर आपण कशा पद्धतीने करावा की ज्यामुळे आपणाला चांगल्या प्रकारे रिझल्ट हा प्राप्त होईल आपण हेलिकोचा वापर हा प्रति लिटर पाण्यासाठी आपण अर्धा एम एलपर्यंत करू शकतो की ज्यामुळे आपल्या पिकामध्ये जे नुकसान होणार आहे त्याच्यापासून बचाव करता येईल तसेच आपण याच्यासोबत एखादं पी जी आर टॉनिक असेल मग तुम्ही सिविड घेऊ शकता किंवा एखादं जिब्रेलिक ऍसिड घेऊ शकता तसेच एखादं बुरशीनाशक असेल याचासुद्धा आपण वापर करू शकतो की ज्यामुळे आपणाला चांगल्या प्रकारे कंट्रोल हे आपल्या पिकामध्ये मिळवता येईल आपण याचा वापर करताना प्रामुख्याने ज्यावेळी आपल्या पिकामध्ये पांढरी माशी असेल किंवा रशेशे किडींचा ज्यावेळी अटॅक झाला आहे किंवा अळीवर्गीय कीटक आपणाला दिसत आहे जर आपण फवारणी केले असता आपणाला दोन्ही प्रकारच्या कीटकांवर चांगल्या प्रकारे आपल्याला कंट्रोल मिळवून जाते किंवा कंट्रोल मिळून जाते मार्केटमध्ये हेलिकोला जर ऑब्लिक किंवा याला ऑर असेल तर मग आपल्याला सिंजेंटा कंपनीचे अलिका पाहायला मिळतं की जे सुद्धा आपल्याला थांब व होतं वलांबडा याचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं की ज्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे कंट्रोल हे आपल्या पिकामध्ये मिळवता येईल तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद